मसाल्यांनी वाढवा सौंदर्य। भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याबाबतची माहिती। आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे। चेहऱ्यावरची मुरुम, त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो। यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते। याबद्दल त्वचारोगतज्ञ माधुरी अग्रवाल आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर रश्मी शेट्टी यांनी काही खास टिप्स दिल्या। हळद हळदीमध्ये प्रतिजैविका आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत। याचा उपयोग उत्तम अँटी एजिंग घटक म्हणूनही होऊ शकतो। त्वचेवर लावण्यासाठीच्या अनेक मलमांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केलेला असतो, यामुळे त्वचा उजळतेही। फेसमध्ये हळद आणि मधाचा वापर केला तर त्वचेला निराळी झळाळी मिळते। काळी मिरी काळ्या मिरीची पूड करून ती पुटकुळ्यांच्या किंवा मुरुमांच्या जागी लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो। थोड्याशा दह्यात काळी मिरी पूड घालून ते मिश्रण लावल्यास मुरुमांवर त्याचा चांगला वापर होऊ शकतो। लाल मसूर डाळ हा मसाल्याचा पदार्थ नसला तरीही ते एक उत्तम सौंदर्य प्रसाधन होऊ शकतं। यामध्ये अँटी टॅनिंग गुणधर्म असतात, त्यामुळे या डाळीचा उपयोग फेसबुकमध्ये करता येतो। बॉडी स्क्रब म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो। या डाळीची पूड चंदन आणि हळद याचा लेप लावल्यास त्वचा छान राहते। आले कायाकल्पामध्ये आल्याचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर होतो, यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो। आल्याची पेस्ट थोडा वेळ त्वचेवर लावल्यास त्वचेचा पोत छान होतो। तसंच त्वचेवरील डागांवरही याचा चांगला उपयोग होतो। धने चवीला छान असणारे धने हा अतिशय थंड पदार्थ आहे। रात्रभर धने पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी तुम्ही सकाळी डोळ्यात ड्रॉप्स म्हणून टाकू शकता। या उपायामुळे डोळे स्वच्छ होतील, शिवाय डोळ्यांना थंडावाही मिळेल। यामुळे डोळ्यांना छान चमक येईल। दालचिनी दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं। दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊ शकतो। याची पेस्ट तयार करून ती पुटकुळ्यांवर लावता येते। चेहऱ्यावर कोणतीही पेस्ट लावताना ती योग्य प्रमाणात घ्या, तसंच ती डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या। काही मसाले केसांसाठी योग्य नसतात, त्यामुळे ही सौंदर्य प्रसादन केसांवर जाणार नाहीत याचीही खात्री करा। सौंदर्य प्रसाधन बाजारातील असो वा घरगुती, आधी ते कोपराच्या आतल्या बाजूस थोडंस लावून पहा। त्याचा त्रास झाला नाही तर ते वापरायला हरकत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।